नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या आठवड्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्सचा टेक्निकल सेटअप काय आहे तो याची सविस्तरपणे चर्चा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. मित्रांनो, डेली कॅन्डलवर निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर काळजीपूर्वक बघितला तर लास्ट ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्सनं परत एकदा 10 डे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जाण्याचा प्रयत्न केला होता. पण मित्रांनो, सेकंड हाफमध्ये लोअर साईडला जबरदस्त 21,600 आसपास बाईंग इंटरेस्ट दिसून आलाय. फायनली निफ्टी इंडेक्सचं जे क्लोजिंग आहे 21,782 ला मिळाले आहे. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स 10 डे 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, टेक्निकली जर बघायला झालं तर निफ्टी इंडेक्सचं सेटअप जे आहे ते क्लिअरली बुलिश असल्याचं दिसून येते. भलेही तुम्हाला पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर एक मोठी रेड कॅन्डल होताना दिसून आली असेल, पण मित्रांनो, ही रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी नंतर ज्या काय अनाउन्समेंट झाल्या त्यानंतर निफ्टी इंडेक्समध्ये थोडंफार करेक्शन येताना तुम्हाला दिसून आलं होतं. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर डेली कॅन्डलवर बघितला रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी च्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये एक जबरदस्त 800 पॉईंटचा कट आला होता. त्यानंतर नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टी इंडेक्सनं जवळपास 622 अंकांची जबरदस्त तेजी दाखवल्या दिसून येते. फायनली मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सनं देखील 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज हे दोन्ही मुव्हिंग एव्हरेज प्लेस्ड आहेत 45,681 आणि 45,673 याच ठिकाणी मार्केटनं क्लोजिंग दिलं दिसून येते. मित्रांनो, मार्केट जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला 45,634 वरती निघालं तर डेफिनेटली बँक निफ्टी इंडेक्समध्ये एक चांगला मोमेंटम येईल. जो मोमेंटम बँक निफ्टी इंडेक्सला 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे प्लेस्ड आहे 45,979 कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यानंतर हायर साईडला मित्रांनो 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज प्लेस्ड आहे 46,132 या ठिकाणी देखील बँक निफ्टी इंडेक्स काय करू शकतो या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू शकतो. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्समध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून एक वीकनेस आहे आणि हा वीकनेस जो आहे तो आता आपल्याला थांबणं गरजेचं आहे. कारण का बँक निफ्टी इंडेक्सनं जवळपास 2 वेळा 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला आणि इथून मार्केट टेक्निकल पुलबॅक घेते. जर बँक निफ्टी इंडेक्सनं काही कारणांनी जर 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला सरेंडर केलं तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये अजून पण आपल्याला पेन येताना दिसून येऊ शकतो. तर मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स वीकली चार्टवरती आपल्याला ज्या गोष्टी सांगतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या अपट्रेंडची सुरुवात झाली होती 23 ऑक्टोबर 2023 ला. तिथून बँक निफ्टी इंडेक्समध्ये नॉनस्टॉप हायर साईडला रॅली आली. त्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये परत बँक निफ्टी इंडेक्सनं ह्या ट्रेंड लाईनला टेस्ट केलं आणि त्यानंतर पाठीमागच्या 3 आठवड्यापूर्वी म्हणजेच बँक निफ्टी इंडेक्सनं मित्रांनो परत एकदा ह्या ट्रेंड लाईनला 22 जानेवारीला रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 29 जानेवारीच्या वीकमध्ये रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न केला आणि करंट वीकमध्ये देखील बँक निफ्टी इंडेक्सनं रिस्पेक्ट दिल्याचं क्लिअरली दिसून येते. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा जो ट्रेंड पॉझिटिव्ह आहे, अपट्रेंड आहे, ह्या अपट्रेंडला ही ट्रेंड लाईन या ठिकाणी सिक्युअर करत असल्याचं दिसून येते. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, पाठीमागच्या 3 आठवड्यामध्ये बँक निफ्टी इंडेक्सनं जे लो तयार केले हे लो या ट्रेंड लाईनवर एक्झॅक्ट केलेलं दिसून येतील. म्हणजे मार्केटचा जो अपट्रेंड आहे हे सिक्युअर करण्याचं काम ही ट्रेंड लाईन करत आहे. पण मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं पाठीमागच्या 3 आठवड्यामध्ये बँक निफ्टी इंडेक्सने जे हाय तयार केलं हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. हायर साईडला देखील बँक निफ्टी इंडेक्समध्ये एक ट्रेंड लाईन डाऊन साईडला तयार होताना दिसून येते. म्हणजे बँक निफ्टीची प्राइस जर बघितलं तर या एरियामध्ये एकदम नॅरो होत चाललेलं दिसून येते आणि मला वाटतं की बँक निफ्टी इंडेक्स जर ह्या रेंजमधून बाहेर आला तर कमीत कमी 2,000 पॉईंटचा मोमेंटम जो आहे तो बँक निफ्टी इंडेक्समध्ये अजून पण येताना दिसून येऊ शकतो. मित्रांनो, पाठीमागच्या वर्षी बँक निफ्टी इंडेक्सला या ठिकाणी रेजिस्टन्स फेज परत बँक निफ्टी इंडेक्सने एक वन वे ब्रेकआउट दिला आणि या ठिकाणी रेक्टॅंग्युलर पॅटर्न तयार केला बँक निफ्टी इंडेक्सनं आणि इथून बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी डाऊन साईडला येताना दिसून येतोय. आणि आताचं जे बँक निफ्टी इंडेक्सचं प्राइस एक्शन आहे खूप इम्पॉर्टंट आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का पाठीमागच्या 3 आठवड्यापासून बँक निफ्टी इंडेक्सची रेंज जी आहे ती क्लोजिंग बेसिसवर नॅरो होत चालली. मला वाटतं की बँक निफ्टी इंडेक्स ह्या रेंजमधून जर बाहेर आला तर या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स जरूर 43,800 तुम्हाला पुढील 1 महिन्यामध्ये येताना दिसून येईल. जर बँक निफ्टी इंडेक्स ह्या रेंजच्या हायर साईडला 46,185 जर वरती क्लोज झाला तर या ठिकाणी प्रॉपर प्राइस एक्शन तयार करून या पद्धतीनं परत एकदा बँक निफ्टी इंडेक्स काय करू शकतो 48,000 जाण्याचा प्रयत्न करू शकतो. पण मित्रांनो, मार्केटमध्ये जी प्रोबॅबिलिटी बनते आता ती डाऊन साईडची बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण का लवकरच सेंट्रल गव्हर्नमेंटचं इलेक्शनचं अनाउन्समेंट होईल, त्यामुळे मार्केटमध्ये ओलॅटिलिटी वाढेल. आणि दुसरं मित्रांनो, इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्समध्ये प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ह्या दोन इंडेक्समध्ये प्रॉफिट बुकिंग झालं तर मे बी तिथला पैसा जो आहे तो मार्केटमधला शिफ्ट होईल आणि तो लार्ज कॅप स्टॉकमध्ये येताना दिसून येईल. आणि जर लार्ज कॅपमध्ये हा स्टॉक जर पैसा जर आला तर डेफिनेटली बँक निफ्टी इंडेक्स 48,000 आणि 50,000 देखील काय करू शकतो, जाण्याचा प्रयत्न करू शकतो. पण मित्रांनो, हे एका आठवड्यामध्ये एका दिवसामध्ये होणं अपेक्षित नाही, ह्यासाठी एक मोठा टाइम फ्रेम गरजेचा आहे, कमीत कमी 4 ते 5 महिने. ह्या 5 महिन्यामध्ये असा एक मोमेंटम जो आहे तो बँक निफ्टी इंडेक्समध्ये काय होऊ शकतो, येऊ शकतो जर मनी रोटेशन मार्केटमध्ये झालं तर. अदरवाईज बँक निफ्टी इंडेक्सचा जो ट्रेंड सध्या डाऊन साईडला येताना दिसून येतोय थोडाफार, हा ट्रेंड डाऊन साईडला पण कंटिन्यू होऊ शकतो जर मार्केटमध्ये काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट झाल्या तर. आता मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्ससाठी जी लेवल खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला या आठवड्यासाठी ती आहे 46,600. कारण का बँक निफ्टी इंडेक्सने या आठवड्यामध्ये
मध्ये मल्टिपल टाइम या लेवलकडे येण्याचा प्रयत्न केलाय 44,600 कडे. मित्रांनो, 44,600 ही या आठवड्यासाठी खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. जर बँक निफ्टी इंडेक्स 44,600 जवळ तुम्हाला मिळत असेल तर या ठिकाणी मार्केटवर बुलिश ठेवू शकता. त्याचबरोबर ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ देखील मार्केटवर आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवता येऊ शकतो. मित्रांनो, 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर सोमवारच्या ट्रेडिंग सेशन साठीचा जर ट्रेड प्लॅन तयार केला तर 46,000 ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. कारण का 46,000 या लेवलला एक महत्वाची ट्रेंड लाईन आणि हिस्टॉरिकल प्राइस देखील आहे. जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत तुम्ही अग्रेसिव्ह मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवू नका. मला वाटतं की बँक निफ्टी इंडेक्स मध्ये अग्रेसिव्ह कॉलचा जर प्लॅन करायचा असेल तर हा 46,022 वरून परफेक्ट बनू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी हे जे 300 पॉईंटचं अंतर आहे खूप इम्पॉर्टंट आहे. मे बी पॉसिबल सप्लाय झोनचं या ठिकाणी काम करू शकतो. कारण का या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स आल्यानंतर एक पॅनिक सेलिंग आलाय. या ठिकाणी देखील एक जबरदस्त प्राइस रिजेक्शन आलं. इथं देखील बँक निफ्टी इंडेक्स मध्ये प्राइस रिजेक्शन येऊ मल्टिपल टाइम या ठिकाणी करेक्शन आलेलं दिसून येते. जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट ह्या लेवलच्या जवळ जर मिळत असेल तर तुम्ही 60-70 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून या ठिकाणी एक कॉन्ट्रा ट्रेड डाऊन साईड साठी देखील काय करू शकता, प्लॅन करू शकता. पण मित्रांनो, मला वाटतं की मार्केटवर जर बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल, आपल्याला अग्रेसिव्ह लॉन्गचा प्लॅन करायचा असेल तर 46,022 वरूनच करणं गरजेचं आहे. या कंडिशनला 46,200 हे पहिलं टार्गेट येणं आपल्याला अपेक्षित आहे. जोपर्यंत मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स 46,200 वरती क्लोज होत नाही तोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स मध्ये ट्रेंड रिव्हर्सल हायर साईडला होणं अपेक्षित नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मल्टिपल टाइम बँक निफ्टी इंडेक्सने 46,200 प्राइस रिजेक्शन दिलेलं दिसून येते. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सच्या स्क्रीनवर जोपर्यंत 45,400 वरचा प्रत्येक डिप या ठिकाणी कॉल ऑप्शन साठीचा प्लॅन करू शकता. कारण का मार्केट मल्टिपल टाइम ह्या एका मोठ्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते. जर बँक निफ्टी इंडेक्स ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर निघाला तर एक भयंकर सेलिंग बँक निफ्टी इंडेक्स मध्ये येऊ शकतं. त्या कंडिशनला 44,940 ही लेवल देखील बँक निफ्टी इंडेक्सच्या स्क्रीनवर तुम्हाला येताना दिसून येऊ शकते. सेम मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचा आपण चार्ट जर तुम्ही 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितला तर निफ्टी इंडेक्सचा चार्ट आपल्याला काय सांगतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर निफ्टी इंडेक्स मध्ये 24 जानेवारी 2024 एक बॉटम तयार झाला आणि ह्या बॉटम पासून निफ्टी इंडेक्स हायर साईडला जाताना दिसून येतोय. आणि या ठिकाणी ही ट्रेंड लाईन जी आहे ती खूप इम्पॉर्टंट ट्रेंड लाईन आहे. ह्या ट्रेंड लाईनला डाऊन साईडला ब्रेक केल्यानंतर मित्रांनो निफ्टी इंडेक्ससाठी जो पाठीमागचा हाय होता, मल्टिपल टाइम हाय तयार झाला होता जानेवारी आणि फेब्रुवारी सिरीजमध्ये, या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट कॉम रेजिस्टन्स तयार झाला. आणि या ठिकाणी मार्केटनं हा सपोर्ट ब्रेक केल्यानंतर एक पॅनिक सेलिंग आलं. त्यानंतर मार्केटनं ह्या लेवलला रिटेस्ट केलं आणि परत मार्केट या ठिकाणी डाऊन साईडला आलेलं तुम्हाला दिसून येते. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला क्लिअरली निफ्टी इंडेक्समध्ये क्लिअरली एक डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन होताना दिसून येते. जर निफ्टी इंडेक्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला 21,800 जर वरती सस्टेन होत असेल या ठिकाणी, या पद्धतीचं प्राइस एक्शन जर बनवलं तर निफ्टी इंडेक्स काय करू शकतो या ठिकाणी फेअर साईडला जाताना दिसून येऊ शकतं. किंवा निफ्टी इंडेक्स साठी हा एक आता रेजिस्टन्स काय होणार आहे, तयार होणार आहे 21,800 ते 21,822 दरम्यान. त्यामुळे या ठिकाणी जर निफ्टी इंडेक्स थोडा वेळ प्राइस कन्सोलिडेशन केलं आणि त्यानंतर जर निफ्टी इंडेक्स डाऊन साईडला यायला निघाला तर जरूर मित्रांनो निफ्टी इंडेक्स 21,710 आणि त्यानंतर 21,630 कडे देखील निफ्टी इंडेक्स काय करू शकतो, येण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे मित्रांनो निफ्टी इंडेक्सवर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर 21,823 वरून मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवा. 21,860 हे पहिलं टार्गेट मिळेल आणि 21,900 पॉसिबल दुसरं टार्गेट निफ्टी इंडेक्स साठी येऊ शकतं. मित्रांनो निफ्टी इंडेक्सवर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर 21,710 जोपर्यंत स्क्रीनवर आहे तोपर्यंत मार्केटवर बुलिश ठेवा. बायोन डीपचे स्ट्रॅटेजी वापरा. कारण का या ठिकाणी एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला काय होऊ शकतो येताना दिसून येऊ शकतो. कारण का मित्रांनो मार्केटला ऑलरेडी मल्टिपल टाइम ह्या लेवलमध्ये बाईंग इंटरेस्ट येताना दिसून आला आहे. त्यामुळे 21,680 खाली मात्र काय करता येऊ शकतो, आपल्याला अग्रेसिव्ह पुटचा प्लॅन करता येऊ शकतो. 21,650 आणि 21,600 पॉसिबल डाऊन साईडला टार्गेट निफ्टी इंडेक्स साठी काय होऊ शकतो, या ठिकाणी ओपन होऊ शकतो. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.